नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. यंदाच्या 21व्या ऊस परिषदेत FRP अधिक 350 रुपयांची मागणी, माजी खासदार राजू शेट्टी. 7 नोव्हेंबरला पुणे साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा यायला लागतंय. पाहूया सविस्तर बातमीपत्र. या सालाकरिता FRP अधिक 350 रुपयांची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मागील वर्षीच्या रिकव्हरीवर ऊस दराची मागणी करीत ऊसतोड झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत. तसेच कारखाना बंद झाल्यावर 350 रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावे अशी मागणी या 21व्या ऊस परिषदेत करण्यात आली आहे. मांस भाऊ दोघे मिळून खाऊ आता चालू देणार नाही, कारखान्यावर काटा मारणाऱ्यानो तुमचा काटा काढणारच असा सज्जड इशारा देत 7 नोव्हेंबरला पुण्याला यायला लागतंय. साखर आयुक्त कार्यालयावर धडक द्यावी लागते. कुठे जायचे आहे जावा, काहीही करा, हिशोब करायचे ते करून घ्या, मात्र मागील वर्षीचे 200 रुपये दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही असा सणसणीत इशारा माजी खासदार राव शेट्टी यांनी जयशिंपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर झालेल्या 21व्या ऊस परिषदेत साखर आयुक्तसह राज्य सरकार व साखर संघटनांना दिला आहे. 21व्या ऊस परिषदेमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 21व्या ऊस परिषदेच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून शहीदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे. त्यानंतर देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना, कोरोना काळात जीव गमावलेल्या देशातील नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. या 21व्या ऊस परिषदेचे अध्यक्ष अण्णासो चौगुले, राज्य कार्यकारिणी सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटना हे होते. या 21व्या ऊस परिषदेचे स्वागत तालुका अध्यक्ष स्वाभिमानी पक्ष शिरोळ शैलेश अडके यांनी केले आहे. तर प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष पैलवान विठ्ठल मोरे यांनी केले आहे. तुम्हाला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यांना निमंत्रण देतो. 7 नोव्हेंबरला आपल्याला पुण्याला साखर आयुक्त कार्यालयावर धडक द्यायची आहे. साखर आयुक्तला मी यासाठी धडक द्या, साखर आयुक्तांना दोनच गोष्टीचा पुण्याला जायचं मंजूर आहे. तर साखर आयुक्तांना सांगायचं, 7 नोव्हेंबरच्या आत हे सगळे हिशेब करून आम्हाला 200 रुपये देण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. आम्ही आता जास्त तुम्हाला वेळ देणार नाही. तुम्ही आम्हाला 7 नोव्हेंबरच्या आत हे सगळे हिशेब करा. तुम्ही माणसं लावा, काही लावा, पण 7 नोव्हेंबरच्या आत प्रत्येक कारखान्याचा RSFचा फॉर्म्युला ठरला पाहिजे आणि आमचे 200 रुपये मिळाले पाहिजेत. हे नाहीतर 7 नोव्हेंबरला तिथं पुण्याला आल्यावर आम्ही काय करल हे सांगता येणार नाही. सुद्धा विचारायचं आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शेतकऱ्याला वाटत कारखाने काटे मारतात, आपली लूट होते, त्या सगळ्यांनी पुण्याला 7 नोव्हेंबरला हातातलं काम धरून द्यायचं आहे. एक मोठा एल्गार केल्याशिवाय काटे दुरुस्त होणार नाही ते लक्षात ठेवा, कारण याच्या पाठीमागे राजकीय ताकद आहे. आणि राजकीय ताकदीला राजकारण्यानं मगाशी मी तुम्हाला सांगितलं बदलले नाहीत, म्हणून यांना जे आता सत्तेवर आहेत त्यांना भीती घालून त्यांना असं वाटलं पाहिजे हे शेतकरी अंगावर आले तर आपली थडगी बांधल्याशिवाय राहणार नाहीत. झाल्याशिवाय पोलीस आयुक्तांना, म्हणजे वजन माप महानिरीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा आदेश जाणार नाही की हे काय काटा प्रणाली आहे ते पेट्रोल पंपासारखं आणि त्या मायनिंग सारखं करा, त्याशिवाय आदेश होणार नाही. लक्षात ठेवा, अडीच होण्यासाठी 7 नोव्हेंबरला आपल्याला धडक द्यावं लागेल.